पत्रकार प्रदीप उर्फ सोनू आर्य का अपहरण करके खंडन की मांग करने वाले आरोपी पर कड़ी कार्रवाई की जाए, इस मांग के लेकर हिंगनघाट पत्रकार संघ ने पुलिस निरीक्षक मारुति मुलुक को ज्ञापन दिया। हिंगनघाट के सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रदीप उर्फ सोनू आर्य इनका 19 दिसंबर की शाम उनके घर के पास से अपहरण करके खंडन की मांग की गई। इस प्रकरण में तकरार पर हिंगनघाट पुलिस ने तीन लोगों के विरुद्ध में 92, 364, 385, 386, 120 पर और 34 अन्वय गुंडा दाखिल करके दो आरोपियों को अरेस्ट किया है। पुलिस ने इस संदर्भ में जांच करके उन पर कठोर कार्रवाई करने की मांग ज्ञापन में की गई है। ये ज्ञापन जिला पुलिस अधीक्षक वर्धा को उप विभागीय अधिकारी हिंगनघाट व उप विभागीय पुलिस अधिकारी हिंगनघाट व थानेदार हिंगनघाट के मार्फत से पत्रकार संघ अध्यक्ष किरण वैद्य, संदीप रेवतकर, मोहम्मद रफीक, रमेश लोंडे, केवलदार ढाले, राजेश कोचर, मुकेश चौधरी, प्रदीप आर्य, नईम मलक, रवि यनुरकर, दीपक सुखवानी, इकबाल पहलवान, मोहसिन खान, प्रमोद जुमड़े और शहर के अनेक पत्रकारों ने की है। सक्रिय सदस्य सन्माननीय श्री प्रदीप जी आर्य यांचे दिनांक 19 रोजी काही गावातील गुंडांनी हनुमान मंदिर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरून बंदुकीचा धाक दाखवून त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना राळेगावच्या जंगलात नेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा शारीरिक मानसिक दृष्टिकोनातून त्रास दिला आणि त्यानंतर त्याची त्यांना सोडण्यात आलं। या संदर्भात प्रदीप आर्य यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली, परंतु यातील मुख्य कुख्यात आरोपी जो आहे तो अजूनही फरार आहे, जो की तडीपार आहे या भागामधून, पण तरी आणि त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे आणि म्हणून आम्ही आज समस्त पत्रकार संघातील सदस्य व बाकी सर्व शहरातील पत्रकार मंडळींनी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट तसेच ठाणेदार हिंगणघाट यांना निवेदन देऊन या दोषी गुंडांवर कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा बाळगतो की शहरामध्ये असणारे हे जे गुंड प्रवृत्तीचे मवाली प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांना हिंगणघाट पोलिसांनी कठोर कारवाई करून शहरातील सुरू असलेली गुन्हेगारी याला आळा घालावा, एवढंच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।